चौकीदार चोर म्हणणाऱ्या काँग्रेसने चौकीदाराच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन केले तर अभ्यासू पक्ष म्हणणाऱ्या भाजपला मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना देखील अद्याप त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे चौकीदार चोर है आणि मे भी चौकीदार या घोषणांचे युद्ध खेळणाऱ्या दोन्ही पक्षांकडून पुणेकरांना मात्र विकासाबाबत कोणीही काही बोलताना दिसत नाहीये. विकास कामांबाबत उल्लेख करणारा जाहीरनामा सर्वात अगोदर प्रकाशित करणे अपेक्षित असताना सर्वच पक्ष एकमेकांची उणीदोणी काढण्यात मशगूल असल्याचे दिसते. एकूणच या वातावरणामुळे पुणेकरांची मात्र घोर निराशा झालेली असून 23 तारखेला त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर होईल की काय अशी भीती व्यक्त केली जाते. याबाबत तुम्हाला काय वाटते? काँग्रेसने चोर म्हटलेल्या चौकीदाराच्या हातून आपल्या जाहीरनाम्याचे केलेले प्रकाशन काय सूचित करते आहे? तर अभ्यासू आणि 5 वर्षे देशाचा विकास केल्याच्या घोषणा करणाऱ्या भाजपला पुण्यात अजून जाहीरनामा प्रकाशित करण्यात का अपयश आले आहे? व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका.